नमस्कार मंडली, मी गणेश कोळी। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडली। आज आपण आलो सेक्टर 24 उलवे नोड। इथं आज आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, म्हणजे गरबानुसार शेवटची रात्र आहे दसऱ्याची, आणि तिथं जबरदस्त फॅन्सी ड्रेस तुम्हाला आज बघायला भेटणार आहे। बघा, व्हिडिओचा आनंद घ्या, काय कमेंट करायचं करा, पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे काय आहे ते कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा। चला आता आम्ही जातो तिकडं ज्या ठिकाणी तो फॅन्सी ड्रेस चालू होणार आहे, गरबा चालू होणार। जहाँ लाई बहार
जवळ जवळ यांचा फॅन्सी ड्रेस संपला आहे आणि आता चालू बक्षीस वितरण चालू आहे. भरपूर सारे तिकडे बक्षीस आहेत. त्याच्यामुळे बक्षीस वितरणाला भरपूर टाइम लागणार आहे. जवळजवळ एक तास लागणार आहे कारण खूपच बक्षीस आहेत आणि पार्टिसिपेशन पण खूप आहे. मस्त छान मेकअप केलाय आणि तुम्ही स्वतः ठेवलेत म्हणल्यानंतर एकवीरा माता तर सांगायची गरजच नाहीये. बरोबर छान असं घेतात. थोडस तुम्ही मला म्हटलं की संपलाय का नाही म्हटलं अजून आहे डीजे चालू आहे 10 मिनिट आणि छान तिने वेशभूषा त्याने वेशभूषा केली आहे. कृपांशु मुलगा आहे नाव सांगायचं आहे. अच्छा पायल आहे. पायलने गेटिंग केलंय. पायल कायकर आहे म्हणजे वेशभूषा करणं ओळखून येत नाही. 8 दिवस तिने छान नृत्य केलं. आज वेशभूषा करताना पण तिने नृत्य केलंय आणि तुला पहिल्या बरं कसं वाटतंय तुला हे सायकल बक्षीस मिळाली तुझं हे मेकअप कोणी केलंय कसं केलंय? कोण आहे रावण जरा यायचा मग सांगायचं आहे नाव पण. रावणाची झोत जात आहे. सुमित मात्र हा पब्लिक पोल केलाय. ही बक्षीस जी काढल्यात ती पब्लिक पोल करून काढलेली आहे. सुमित मात्र तुला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. कॅश ते नाही सगळे पण यायचं. सुमित कालिका माता कोण आहे? स्त्री आहे की पुरुष आहे? गेटअप आम्हाला सांगायचं आहे. नाव सांगायचं आहे. रेशमा सचिन पाटील म्हणजे सचिनच्या मिसेस रामच्या वहिनी त्यांनी गेटअप केलंय. लिंबूची मार कालिका माता वा काय छान गेटअप केलाय. एकदम ताळ्या जोरदार ताळ्या वहिनीचा आहे. पुन्हा जिंकला आणि ट्रॉफी रेशमा वहिनीचा एकदा सन्मान करते की मोठी कोणाची सचिनची नाही ना. तर वहिनींचा छान गेटअप सचिन तुम्ही केला गेटअप. येस जबरदस्त छान गेटअप केलाय. हा आजची जी वेशभूषेला खऱ्या आहे ना ज्याप्रमाणे उजळ आली लागते. आणि या ग्रुपचे कोरिओग्राफर प्रणव राहुल पाटील याचे कोरिओग्राफर आहेत. महादेवाचे प्रणव म्हात्रे रेशम बाबू गेटअप लेन्स बसवल्या त्याने. एक तास त्यांची जास्त मेकअप चालू होती. अजून त्याला अजून 2-4 आयटम करायचे होते. अजून आपण आपल्याकडे वेळ कमी होता नाही तर अजून भयानक बघायला मिळाला असते आपल्याला. आकाश म्हात्रे ज्याने महादेवाचा रोल केलाय. आकाश म्हात्रे आणि हा ग्रुप आहे ओळ्याचा ग्रुप आहे. तर बघितलं असेल एकदम भन्नाट असा फॅन्सी ड्रेस होता. भोलेनाथाने तर खाला सगळ्यांना हैराण करून टाकला. जबरदस्त वाटला. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट सांगा. आवडली असेल लाईक करा तसेच शेअर करा. चला भेटू पण शिका मिळून बाय.